वुमेन पॉवरच्या वरती जर बोलायचं झालं तर पहिल्यांदा मी हे सांगू इच्छिते की मी ह्याच्या बाबतीत समाधानी नाही. आणि हे असमाधान मला असणं किंवा अनेक माझ्यासारख्या काही लाख भारतातल्या स्त्रियांमध्ये जे असमाधान आहे ते मी चांगलं लक्षण समजते, कारण ह्या असमाधानामुळेच आपण महिला पुढे जाणार आहोत आणि तोच एक मोठा आशेचा किरण आहे. सावित्रीबाई फुलेंनी किंवा ज्योतिबा फुलेंनी किंवा आगरकरांनी स्त्री शिक्षणाची मोहीम सुरू केली आणि स्त्रीला शिक्षण मिळालं की आपल्या पायावरती उभी राहिली. आज ती संसाराला हातभार लावते किंवा नवऱ्याच्या पश्चात फॅमिलीसुद्धा ती चालवू शकते समर्थपणाने, इथपर्यंत तिची प्रगती झाली. पण सगळ्यात मोठा जर अजूनही एक असा भाग आहे की जिथे तिला ज्या सत्ता तिच्या हातात जिथे हवी, विशेषतः सरकार चालवताना, अजूनही जितक्या प्रमाणात स्त्रियांचा सहभाग सरकारच्या ह्याच्यात असला पाहिजे, सत्तेमध्ये असला पाहिजे, सरकारची कामामध्ये, सरकारी कामं म्हणजे सरकार, प्रत्यक्ष सरकार, लोकसभा, विधानसभा. कारण आत्ता असं झालं आहे की बायका कुठे कुठे नगरपालिका किंवा त्या तलाठी म्हणा किंवा सरपंच म्हणा अशा ह्या लेवलवरती त्या निवडून येतात थोड्याफार, पण त्यांचं सगळा कारभार चालवण्याची ही त्यांची इकडे काही पॉवर्स नाही. नवरेच त्यांचा कारभार चालवत आहे. काही कारणाने त्यांचे नवरे उभे राहू शकत नाहीत किंवा त्यांची कुवत नसते नवऱ्यांची जिंकून येण्याची, आणि म्हणून त्यांनी बायकांना उभं केलेलं असतं. पण प्रत्यक्षात तो कारभार चालवण्याचं काम अजून नवरे करत आहे. ही सगळ्यात खटकणारी गोष्ट आहे. हे चित्र ज्यावेळेला बदलेल त्यावेळेला आपल्या स्त्रियांना खरे अधिकार मिळाले आणि खऱ्या अर्थाने त्या सक्षम झाल्या. सक्षम आहेत, पण त्यांच्या सक्षमतेचा, त्यांच्या क्षमतेचा उपयोग त्यांना करून दिला जात नाही आहे ही मोठी खंत आहे. आणि ही उणीव समाजातली दूर जेव्हा होईल तेव्हा आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम किंवा भ्रष्टाचारामुक्त असा तेव्हा होईल.